काय असेल आजचे भविष्य, कसा असेल आजचा दिवस, समस्यांचे समाधान साधूया संवाद भविष्यावर. नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. नवीन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. VCN न्यूज प्रस्तुत संवाद भविष्यावर या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे. प्रेक्षको, दर दिवसांप्रमाणे आज सुद्धा आपण 12 राशींचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला काही मेल्स आलेले आहेत, आपल्याला काही व्हॉट्सअप देखील आलेले आहेत. त्या सर्व शंकांचं आपण निरसन करणार आहोत. आणि या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्योतिष्य अभ्यासक, ज्योतिष दैवज्ञ श्री कुशल लोटे सर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं सुद्धा स्वागत आहे तर संवाद भविष्यावर या कार्यक्रमात. चला तर कार्यक्रमाची सुरुवात आपण 12 राशींचा आढावा घेऊन करत असतो. सगळ्यात पहिली राश येते आहे आपली मेष राश. मेष राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आपण पाहणार आहोत. मेष राशीच्या लोकांना तुम्हाला दैनंदिन कार्यामध्ये तुम्हाला आज यश लाभण्याचे योग चालत आले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कामांमध्ये प्रगती तर मिळणारच आहे, सोबतच त्याला प्रसिद्धी सुद्धा मिळणार आहे. म्हणजे तुमच्या चांगल्या कार्यामुळे तुम्हाला त्याचं नाव सुद्धा मिळण्याचे योग आज चालत आले आहे. त्याच्यामुळे सतत कामात राहून आपले कार्य सिद्ध करा आणि आपले नाव प्रसिद्ध करून घ्या. संपूर्ण दिवस मेष राशीवाल्यांसाठींचा त्यांचा आज चांगला निघालेला आहे. विशेष करून आज जर तुम्ही कुठलं काम करत असाल तर त्या कामाला प्रसिद्धी मिळण्याची आज शक्यता आहे. काय आहे मेष राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण पाहणार आहोत. मेष राशीचा आजचा शुभंक राहणार आहे 8 आणि त्यांचा शुभरंग राहणार आहे जांभळा. तर मेष राशीचा आढावा घेतल्यानंतर आपण जाणार आहोत वृषभ राशीकडे. वृषभ राशीवाल्यांसाठी त्यांचा आजचा दिवस काय खास आहे आपण जाणून घेणार आहोत. वृषभ राशीच्या लोकांना तुम्ही नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा त्रासदायक निघालेला आहे. तुमच्या कामामध्ये आज तुम्हाला खूप जास्त त्रास सुद्धा जाऊ शकतो. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला दिरंगाई सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे वरिष्ठांकडून आज तुम्हाला नाराजी सहन करावं लागणार आहे. पण त्या गोष्टीकडे आपण खूप जास्त विचार न करता आपल्या कामामध्ये सतत राहणं केव्हाही तुम्हाला फायद्याचं राहणार आहे. थोडासा वादांपासून दूर राहिलेलं केव्हाही आजच्यासाठी तरी बरं राहील. संपूर्ण दिवस हा वृषभ राशीवाल्यांसाठीचा त्यांचा असा असणार आहे. विशेष करून वृषभ राशीतील नोकरदार वर्गासाठी आज त्यांचा दिवस त्यांना त्रासदायक जाणार आहे. कामाच्या दिरंगाईमुळे आज त्यांच्या बॉसकडून आज त्यांना खडे बोल ऐकण्याची एक दाट शक्यता आहे. तर काय आहे वृषभ राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण पाहणार आहोत. वृषभ राशीसाठी आजचा शुभांक राहणार आहे 5 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे पिवळा. तर यानंतरची पुढची राश आपली मिथुन राश. मिथुन राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. मिथुन राशीच्या लोकांना आज तुम्ही कार्य करत असताना तुम्हाला एखाद्या घटना अशा घडू शकतात की त्याच्यामध्ये तुमचं कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त वाढेल आणि तुम्हाला त्या कामामध्ये यश सुद्धा संपादन करता येईल. मात्र हे सगळं काम करत असताना स्वतःच्या तब्येतीची काळजी खूप घेणं आवश्यक राहणार आहे. तुम्हाला तुमच्या डोक्याच्या त्रासामुळे किंवा तुमच्या पोटाच्या त्रासामुळे आज तुम्ही त्रासून जाल आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये व्यत्यय येण्याचे सुद्धा योग चालत आले आहेत. त्याच्यामुळे स्वतःचे कामं सुरू करत असताना किंवा स्वतःचे कामं चालू ठेवत असताना तब्येत सांभाळणं आजच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहणार आहे. आज संपूर्ण दिवस मिथुन राशीवाल्यांनी त्यांची तब्येत सांभाळणं ही फार गरजेची आहे. काय आहे मिथुन राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण पाहणार आहोत. आज मिथुन राशीचा शुभंक राहणार आहे 6 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे हिरवा. तर यानंतरची आपली पुढची राश कर्क राश. कर्क राशीवाल्यांसाठी त्यांचा आजचा दिवस काय विशेष घेऊन आलेला आहे आपण बघणार आहोत. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा तुम्हाला खर्चिक दिवस निघालेला आहे. तुम्हाला खूप जास्त खर्च पण करावा लागेल. तुमचं मनोबल पण आज खचून जाणार आहे. आज प्रवासाचे योग सुद्धा जाणवत आहेत पण त्या प्रवासामुळे तुम्हाला खूप जास्त त्रास सुद्धा सहन करावा लागेल. आज तब्येत सांभाळणं, स्वतःचं मनोबल खच्ची न करू देणं हे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आज महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्याच्यामुळे आज तुमचा आत्मविश्वास जरी कमी असला तरी पण आज तुम्ही सौम्य गतीने तुमचे स्वतःचे कार्य सुरू ठेवा. म्हणजे तुम्हाला त्याचा खूप जास्त परिणाम किंवा वाईट परिणाम तुम्हाला सहन नाही करावा लागेल याची जास्तीत जास्त तुम्ही काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. तर संपूर्ण दिवस आज कर्क राशीवाल्यांचा त्यांचा असा आहे. विशेष करून आज त्यांनी आज आपल्या आत्मविश्वासाला कुठेच कमी न पडू देण्याची गरज आहे. काय आहे कर्क राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. कर्क राशीचा आजचा शुभंक राहणार आहे 9 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे 15.
तर उर्वरित राशींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. पण एक आपल्याला इथे मेलवरून आपल्याला पत्रिका पाठवली आहे सर, संदेश चव्हाण त्यांनी आपल्याला नागपूरवरून त्यांनी आपल्याला मेल केलेला आहे. तर या माझा पेपर मिलचा बिझनेस होता, त्या बिझनेसमध्ये मला थोडासा लॉस आल्यामुळे पार्टनरसोबत जरा भांडणं झाले, त्याच्यानंतर मग कोर्ट कचेरी हे सगळे मॅटर्स यांचे सुरू झालेले आहेत. पण या सर्व कोर्ट कचेरी मॅटरला आज 2-3 वर्ष पूर्ण होत आहेत, पण कुठल्याच प्रकारचा निकाल लागत नाही आहे. तर या संदर्भात जरा पत्रिका पाहून मला मार्गदर्शन करावं असं त्यांचं म्हणणं आहे. संदेश चव्हाण आपल्यासोबत नागपूरवरून आहेत. नक्कीच संदेशजी, तुमच्या कुंडलीनुसार तुमचा हा कार्यकाळ जो चालू गेला आहे, गेल्या 2 वर्षापासून तुम्हाला शनीची महादशा सुद्धा चालू झालेली आहे आणि त्याच्यासोबत आज तुमचा शनीसुद्धा नीचच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या 1.5 वर्षामध्ये तर त्रासाला खूप जास्त सामोरं जावं लागून राहिलं आहे. सोबतच तुम्ही जे कोर्ट मॅटरची जी गोष्ट सांगितली आहे, त्या कोर्ट मॅटरनुसार तुम्हाला त्याच्यातून बाहेर निघण्याचा योग अजून 5 वर्ष तरी किमान नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या मॅटरमध्ये खूप जास्त वेळ लागू शकणार आहे. त्याच्यामुळे त्याकडे लक्ष देणं तर आवश्यक राहणारच आहे. सोबत तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा आज तुम्हाला थोडंसं त्रास जास्त जाणवतो आहे आणि या त्रासाचं कारण सुद्धा शनी महाराजच आहे. त्याच्यामुळे शनीची आराधना करणं तुम्हाला फायद्याचं राहणार आहे, मारुतीची आराधना करणं तुम्हाला फायद्याचं राहणार आहे, 7 मुखी रुद्राक्ष तुम्हाला धारण करणं फायद्याचं राहणार आहे. पण हे सगळं करत असताना स्वतःचा विश्वास आणि स्वतःचं कॉन्फिडन्स लेवल हे खूप जास्त वाढवणं सुद्धा आवश्यक राहणार आहे. आजचे दिवस आपले वाईट आहे, पण भविष्य आपलं चांगलं होणार आहे हे नक्की आहे. त्याच्यामुळे तुमच्या कुंडलीनुसार तुमची प्रगतीही चांगली दाखवली आहे, पण 5 वर्ष अजून तुम्हाला त्रास सहन करावा लागणार आहे. वैवाहिक जीवनसुद्धा तुमचं अतिशय चांगलं आहे आणि तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या जीवन साथीदाराकडून सहकार्याची सुद्धा योग चांगले चालत आलेले आहे. हे 5 वर्षसुद्धा तुम्हाला थोडंसं प्रयत्न करत राहावं लागणार आहे की आपल्या कामामध्ये प्रगती व्हावं. पण तुमचं ओव्हर कॉन्फिडन्सचं जे नेहमीचाच प्रकार असतो, तो ओव्हर कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आजच्या दृष्टिकोनातून तुम्हाला घातक ठरणार आहे. लोकांकडून आपल्याला जेवढं सहकार्य मिळेल तेवढा त्याचा प्रयत्न करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यातूनच तुम्हाला उपायसुद्धा मिळू शकतात. पण हे सगळं करत असताना तुम्हाला 7 मुखी रुद्राक्ष धारण करणं फायद्याचं राहणार आहे. तुम्हाला पिवळा कलर, कारण गुरु तुमचा अतिशय चांगला आहे, त्याच्यामुळे पिवळ्या कलरच्या वस्तू तुम्ही जास्तीत जास्त धारण करा. तुम्हाला पुखराजसुद्धा रत्न हा चांगला चालू शकतो आणि सोबतच तुमच्या या कोर्ट कचेरीचा जो प्रॉब्लेम सुरू आहे, याच्यासाठी तुम्हाला ब्ल्यू टोपस नावाचा रत्नसुद्धा खूप जास्त फायद्याचा राहू शकतो. त्याच्यामुळे हे 2 रत्न धारण करा, सोबत रुद्राक्ष धारण करा 7 मुखी आणि पिंपळाच्या झाडाची पूजासुद्धा सुरू ठेवा. तर आपल्यासोबत संदेश चव्हाण नागपूरवरून जोडले होते, त्यांच्या शंकांचं निरासन आपण शरण करणं करून घेतलेलं आहे. तर नक्कीच ते समाधान झाले असतील सर. पुन्हा आपण एकदा राशी भविष्यांचा आढावा घेण्याकरता वळतो आहे. याच्यानंतरची आपली पुढची राश आहे सिंहरास. सिंहराशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस काय विशेष घेऊन आलेला आहे आपण बघणार आहोत. सिंह राशीच्या लोकांना आज तुम्हाला आरोग्य उत्तम राहणार आहे. तुमचा आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय फायद्याचा निघालेला आहे. सोबतच तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशाचे शिखर सुद्धा गाठता येणार आहे. पण हे सगळं करत असताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर एक लक्ष ठेवावं लागेल की एक दिवस चांगला असतो, एखादा दिवस वाईटसुद्धा असतो. त्याच्यामुळे लोकांसोबत बोलताना आपल्या शब्दांवर कंट्रोल करणं अतिशय आवश्यक राहणार आहे. म्हणजे आपल्यामुळे कोणाचं मन नाही दुखलं पाहिजे, याच्याकडे तुम्हाला काळजी घेणं जास्तीत जास्त फायद्याचं जाणार आहे. तर आज संपूर्ण दिवस हा सिंहराशीवाल्यांसाठीचा त्यांचा असा असणार आहे, विशेष करून त्यांनी आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. काय आहे सिंहराशीवाल्यांसाठीचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आजचं सिंहराशीचा शुभांक आहे 3 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे गुलाबी. तर यानंतरची आपली पुढची रास कन्या रास. कन्या राशीवाल्यांसाठीचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण जाणून घेणार आहोत. कन्या राशीतील व्यापारी वर्गांसाठी आज तुम्हाला गुंतवणुकीचा दिवस निघालेला आहे. आज तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्याच्यातून फायदा तुम्हाला नक्कीच चांगला मिळणार आहे. पण आज स्त्रीवर्गांसाठी, म्हणजे कन्या राशीतील स्त्रीवर्गांसाठीचा आजचा दिवस हा थोडासा टेन्शनचा दिवस आहे. तुम्हाला कौटुंबिक जीवनामध्ये काही मनस्तापसुद्धा होऊ शकतात. आज वरिष्ठांकडून तुम्हाला थोडेसे खडे बोलसुद्धा मिळू शकतात. तुम्हाला कामामुळे खूप जास्त थकवासुद्धा निर्माण होईल, पण संध्याकाळनंतरचं वातावरण आज तुमच्या घरातलं चांगलंच तयार होईल, कारण कुटुंबातील सगळे लोक एकत्र बसून काहीतरी नवीन वेद आखण्याचा सुद्धा आज तयारी राहील. तर संपूर्ण दिवस हा कन्या राशीवाल्यांचा त्यांचा असा असणार आहे. आज त्यांना जर कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आज त्यांच्यासाठीचा योग्य दिवस हा निघालेला आहे. कन्या राशीवाल्या सगळ्या लोकांना आज त्यांचा संध्याकाळनंतरचा जो काळ आहे हा अत्यंत चांगला आलेला आहे. काय आहे कन्या राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आज कन्या राशीचा शुभांक आहे 1 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे केशरी.
तर उर्वरित राशी भविष्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. आपल्याला काही मेल झालेल्या आहेत, काही तक्रारी समस्या सुद्धा आहेत, त्या सगळ्या समस्या तक्रारींचं आपल्याला सरांकडनं निवारण करून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी आपण इथे घेतो एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा संवाद भविष्यावर. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती? गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्या साठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अग बाई गृहलक्ष्मी. तर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं संवाद भविष्यावर या कार्यक्रमात. पुन्हा एकदा आपण राशी भविष्यांचा आढावा घेण्याकरता आपण जातो आहे. यानंतर आपली पुढची रास येते तुळ रास. तुळ राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. तुळा राशीतील लोकांना आज तुम्हाला थोडासा प्रवासाचा योग आलेला आहे. आज तुम्हाला कुठेतरी प्रवासाला निघावं लागेल. तुमच्या कामामध्ये तुम्हाला थोडंसं अडचणीसुद्धा येऊ शकतात, पण तुमचे कार्य आज सिद्ध होतील हे नक्कीच आहे. सोबतच आज तुम्ही प्रवास करत असताना नवीन गाठीभेटी होतील, त्याच्यातून तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. विशेषतः विद्यार्थी मित्रांसाठी आज तुम्हाला थोडंसं टेन्शनचं वातावरण तयार होणार आहे, कारण तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला तुमच्या कामाच्या दिरंगाईमुळे थोडासा त्यांचा राग सहन करावा लागणार आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या कामामध्ये प्रॉम्प्ट राहून त्या रागापासून दूर राहणं केव्हाही चांगलं राहील. आज संपूर्ण दिवस हा तुळ राशीवाल्यांचा त्यांचा असा असणार आहे. विशेष करून आज विद्यार्थी दशेतील लोकांना आज त्यांच्या वरिष्ठांकडनं रागवणं येऊ शकतं, कारण तुमच्या कामाच्या दिरंगामुळे ते आज तुम्हाला रागवू शकतात. काय आहे तुळ राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक, तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आज तुळ राशीचा शुभांक आहे 2 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे लाल. तर यानंतरची आपली पुढची रास रुचिक रास. रुचिक राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. वृश्चिक राशीतील लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला थोडासा कंटाळवाणा दिवस जाणार आहे. तुमच्या कामामध्ये आज तुम्ही सतत राहणार आहे, पण त्याच्यातून खूप जास्त तुम्हाला आनंद किंवा खूप जास्त तुम्हाला लोकांकडून सहकार्य न मिळाल्यामुळे आज तुमचा दिवस हा थोडासा नैराश्यपूर्ण जाणार आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस नैराश्यपूर्ण गेला तरी उद्याचा दिवस आपला चांगला निघू शकतो. या अपेक्षेनुसारच आज कार्य केलेले केव्हाही चांगले राहणार आहे. आज विशेषतः स्त्रीवर्गांसाठीचा दिवस हा तुमच्या कुटुंबामधील अतिशय कामाचा व्यतीत होणार आहे. त्याच्यामुळे आज तुम्हाला स्वतःकडे दुर्लक्ष होणार आहे नक्की, पण रात्रीच्या वेळेस मात्र या दुर्लक्षामुळेच तुमच्या तब्येतीवर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे तब्येत सांभाळणं हे आज सुद्धा आवश्यक राहणार आहे. तर अशाप्रमाणे आज संपूर्ण दिवस असणार आहे आपल्या रुचिक राशीवाल्यांच्या लोकांसाठी. काय आहे रुचिक राशीवाल्यांसाठीचा त्यांचा शुभांक, तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आज वृश्चिक राशीचा शुभांक राहणार आहे 9 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे हिरवा. तर यानंतर आपल्याला आणखी उर्वरित राशींचा आढावा घ्यायचा. पण तत्पूर्वी आणखी एक मेल आलेला आहे सर आपल्याला. रितेश तिवारी वर्देवाने विचारत आहे, त्यांनी त्यांची जन्मकुंडली इथे पाठवलेली आहे. तर सध्या विवाहाचे योग नेमके कधीपासून सुरू होणार हे त्यांचं विचारणं आहे आपल्याला. रितेशजी, तुमच्या कुंडलीनुसार तुमचे विवाहाचे योग हे सध्या सुरू झालेले आहेत, मात्र त्याला त्रास याच्यासाठीच होऊन राहिला आहे कारण आतापर्यंत तुमचा हा गुरु 8वा होता आणि 8वा गुरुमुळेच तुम्हाला त्रास सहन करावा लागला. जुलै महिन्यापासूनचा तुमचा गुरु बदलून जाईल आणि तुमचे विवाहाचे योग सुद्धा चांगले येणार आहे. मुलगी अतिशय चांगली मिळणार आहे. तुमच्या विवाहाचा योग तर चांगला आहे, मात्र तुम्हाला एक थोडंसं पुढच्या दृष्टीने एक सांगू इच्छितो की 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला थोडंसं फायनान्शियली कुठेतरी लॉस होण्याचा सुद्धा योग चालत आला आहे. त्याच्यामुळे स्वतःचा पैसा सांभाळणं तुमच्यासाठी जास्त फायद्याचं राहणार आहे आणि स्वतःचा पैसा सांभाळत असताना त्याला गुंतवणूक करणंसुद्धा अति फायद्याचं आहे. म्हणजे तुमच्या हातात हे कॅश पेमेंट न ठेवता गुंतवणूक करणं केव्हाही फायद्याचं राहणार आहे. त्याच्यामुळे याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. सोबतच वैवाहिक जीवन जगत असताना आपल्याला कौटुंबिक जीवनाकडे सुद्धा लक्ष देणं अति आवश्यक आहे.
तर रितेश तिवारी आपल्यासोबत होते. तर वर्ध्यावरनं त्यांच्या शंकांचं आपण निरसन केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण राशी भविष्यांचा आढावा घेण्याकरता वळतो आहे. तर यानंतरची आपली पुढची रास धनुरास. धनुराशीवाल्यांसाठीचा त्यांचा आजचा दिवस काय विशेष घेऊन आलेला आहे आपण बघणार आहोत. धनुराशीतील लोक आज तुम्हाला तुमच्या जिद्दी स्वभावामुळे थोडासा तुम्हाला त्रास सहन करावा लागणार आहे. तुमच्या या स्वभावामुळे बऱ्याच लोकांना तुमच्याकडून त्रास होतो आणि त्याचा परिणाम इनडायरेक्टली तुमच्या कामावर सुद्धा होत असते. त्याच्यामुळे हा आपला जिद्दी स्वभाव हा थोडासा कमी करणं केव्हाही फायद्याचं राहणार आहे. आणि सोबतच तुमच्या कार्यकुशलतेमुळे काही लोक तुमच्यासोबत जुळतील पण त्यांना सांभाळणंही आपल्या हातात असल्यामुळे थोडंसं प्रेमाने आणि प्रत्येक कार्य करत असताना विचाराने करणं केव्हाही फायद्याचं राहणार आहे. तर संपूर्णपणे धनुराशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस हा असा असणार आहे. काय आहे धनुराशीवाल्यांसाठीचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आज धनुराशीचा शुभंक राहणार आहे 3 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे 15. तर यानंतर आपल्याला आणखी काही राशी भविष्यांचा आढावा घ्यायचा आहे पण तत्पूर्वी सर आज आपण काय विशेष बघणार आहोत. सर आपण मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा बघितलं रुद्राक्षांचं, आज आपण 8 मुखी रुद्राक्षाचं बघूया. 8 मुखी रुद्राक्ष हा व्यक्तिशः खूप फायद्याचा राहतो. म्हणजे ज्या लोकांना नेहमी आजार असतात किंवा जे लोक नेहमी आजारी असतात किंवा एखाद्याला खूप मोठा दीर्घ आजार सुरू असेल तर अशा लोकांना 8 मुखी रुद्राक्ष धारण करणे फायद्याचं राहतं. त्याच्यावर तुम्ही समजा महामृत्यूंचा जप करत असाल तर त्याचा परिणाम अजून जास्त वाढत असतो. त्याच्यामुळे रुद्राक्षांमध्ये या रुद्राक्षाचा महिमा हा तब्येतीसाठी अतिशय चांगला म्हणून वापरला जातो. या रुद्राक्षामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही 8 बाजूंवर स्वतःचं प्रभुत्व दाखवतो. म्हणजे जसं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य नैऋत्य आग्नेय आणि वायव्य अशा 8 ज्या दिशा असतात त्याच्यामुळे 8 मुखी रुद्राक्ष या 8 बाजूंवर स्वतःचं प्रभुत्व नक्कीच दाखवतो. त्यामुळे जे लोक इंजिनिअरिंग या क्षेत्राशी रिलेटेड असतील किंवा जे लोक ट्रॅव्हलिंग करत असतील किंवा जे लोक मेडिकलशी रिलेटेड असतील अशा लोकांना 8 मुखी रुद्राक्ष हा केव्हाही फायद्याचा राहतो. कारण बरेच वेळा प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळा त्रास होतो, त्याच्या तब्येतीचा परिणाम वाईट होतो, कौटुंबिक जीवनात मध्ये त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे आपण 8 बाजू समजा आपल्या सुरक्षित राहिल्या तर आपला प्रवास चांगला होऊ शकतो, आपली तब्येत चांगली राहू शकते आणि कुटुंबाला आपण विशिष्ट वेळ सुद्धा देऊ शकतो. हा 8 मुखी रुद्राक्षाचा खूप चांगला परिणाम आहे. 8 मुखी रुद्राक्ष सोबतच आपल्या आजारानुसार समजा बघितलं तर त्वचाशी रिलेटेड ज्यांना कोणाला त्रास असेल किंवा त्वचाचा आजार असेल तर त्यांच्यासाठी किंवा जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमवायची इच्छा ठेवत असेल अशा लोकांना 8 मुखी रुद्राक्ष धारण करणं केव्हाही चांगलं राहील. तर आज आपण शरण करणं विशेष भागामध्ये आज आपण 8 मुखी रुद्राक्षांचं आपण महत्त्व आज जाणून घेतलेलं आहे. उर्वरित काही भागांमध्ये असेच आपण विशेष काही काही गोष्टींवर आपण प्रकाश टाकत राहणार आहोत. पुन्हा एकदा आपण राशी भविष्यांचा आढावाकडे आपण वळत आहोत. पुढची रास आपली येते आहे मकर रास. मकर राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस काय विशेष घेऊन आलेला आहे आपण बघणार आहोत. मकर राशीतील लोकांनी आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप जास्त दिरंगाई होऊ शकतो. तुम्हाला खर्चाचे योगसुद्धा चालत आले आहे आणि आपल्या कामाचा कंटाळा केल्यामुळे बाकीचे लोक तुमच्यापासून थोडेसे त्रासून जाणार आहेत. त्याच्यामुळे कामाचा कंटाळा न करता आपल्या कामामध्ये राहणं हे केव्हाही फायद्याचं राहणार आहे. सोबतच आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला थोडीशी नैराश्यसुद्धा मिळणार आहे कारण तुमच्या मनानुसारच ते वागतील असे कंपल्सरी नसल्यामुळे ते त्यांचं मन सांभाळण्याचा प्रयत्न तुम्हाला करणं हेही पण आवश्यक राहणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा त्रासदायक दिवस आहे. आज मकर राशीच्या लोकांसाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे आज त्रासदायक असा दिवस निघालेला आहे पण कामाच्या दिरंगाईमुळे आज तुम्हाला बरंच नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कारामानची दिरंगाई टाळणं ही अत्यंत गरजेची आहे. काय आहे मकर राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आज मकर राशीचा शुभंक आहे 4 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे गुलाबी. तर यानंतरची आपली पुढची रास येते आहे कुंभ रास. कुंभ राशीवाल्यांसाठी त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण पाहणार आहोत. कुंभ राशीतील लोकांना आज तुम्हाला निर्णयक्षम दिवस निघाला आहे. म्हणजेच आज तुम्ही घेतलेले निर्णय हे तुमच्या फायद्याचे राहणार नक्कीच आहे. पण आज तुम्ही प्रवास करत असताना स्वतः वाहन चालत असताना थोडंसं त्याला सांभाळून चालवणं केव्हाही फायद्याचं जाणवणार आहे. आज तुम्ही कोणत्याही कामाला जात असताना सोबत कोणत्या व्यक्तीला घेऊन जाणं केव्हाही चांगलं राहील. म्हणजे एकटे कामाला न जाता कोणतरी आपला सहकार्य घेऊन जाणं केव्हाही चांगलं राहणार आहे. म्हणजेच आज तुम्हाला मित्रमंडळींकडून तुमच्या सहकाऱ्यांकडून तुमच्या जोडीदाराकडून अतिशय जास्त सपोर्टेड आज दिवस असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये यश संपादन करणंसुद्धा कठीण जाणार नाही.
तर संपूर्ण दिवस हा कुंभ राशीवाल्यांसाठीचा त्यांचा असा असणार आहे. आज तुम्हाला मित्रपरिवाराची साथ लाभणार आहे. जर आज तुम्ही कुठलाही निर्णय घेत असाल तर तो निर्णय घेण्याचा आज योग्य दिवस आहे. पण हे सगळं करीत असताना आज तुम्ही मात्र आज वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणं हे फार गरजेचं आहे. काय आहे कुंभ राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आजचा कुंभ राशीचा शुभांक आहे 6 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे हिरवा. कुंभ राशीचा आढावा घेतल्यानंतर आपण जातो आहोत आपल्या शेवटच्या राशीकडे. शेवटची राशी म्हणजेच मीन राश. मीन राशीवाल्यांचा त्यांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. मीन राशीतील लोकांसाठी आज तुम्हाला प्रभावी दिवस निघालेला आहे. म्हणजे तुमच्या या कामामुळे किंवा तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि ते प्रभावित होऊन तुमच्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला सहकार्य करेल. पण ह्या सगळ्या सहकारांची भावना होत असताना त्यांचा स्वतःचा सुद्धा स्वार्थ काही ना काही तुमच्यासोबत लपलेला राहणार आहे. हे लक्ष देऊन प्रत्येकाकडून आपलं कामं करत असताना त्यांचंसुद्धा आपल्याकडून कार्य चांगलं झालं पाहिजे किंवा त्यांनासुद्धा आपल्याकडून प्रगती झाली पाहिजे याचा विचार करून आपण त्यांच्याकडून सहकार्य घेतलेलं केव्हाही चांगलं राहील. सोबतच आज तुम्हाला थोडासा पायांचा त्राससुद्धा जाणवू शकतो. त्याच्यामुळे आज तुमच्या तब्येतीकडे तुम्हाला लक्ष देणं आहे. पण कामामध्ये यश असल्यामुळे तुमचा आज आनंदाचा दिवस जाणार नक्कीच आहे. तर संपूर्ण दिवस हा मीन राशीवाल्यांसाठीचा त्यांचा असा असणार आहे. काय आहे मीन राशीवाल्यांचा त्यांचा शुभांक तसेच शुभरंग आपण बघणार आहोत. आज मीन राशीचा शुभांक आहे 5 आणि आजचा त्यांचा शुभरंग राहणार आहे लाल. तर प्रेक्षक हो, दर दिवसाप्रमाणे आज सुद्धा आपण 12 राशींचा आढावा घेतलात. काही पत्रिका आलेल्या होत्यात, काही समस्या होत्या, त्या समस्यांचं आपण निराकरण सरणकरण केलेलं आहे. तुम्हालासुद्धा भविष्याबद्दल अशाच काही समस्या तक्रारी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठीचा आमचा ईमेल आय डी आहे astrosanvad@gmail.com. तसंच तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9326716658. या क्रमांकावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. तर प्रेक्षको, वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा संवाद भविष्यावर. नमस्कार.